ज्ञान प्रबोधिनी हायस्कूलच्या वतीनं जलतरणाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. ज्ञान प्रबोधिनी तर्फेही पोहण्यासाठी सक्तीचे वर्ग सुरू असून जलतरण तलावावर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. याबाबत बांगजी यांनी अधिक माहिती दिली. मी अमोल प्रदीप बांगजी, जॉईंट सेक्रेटरी ज्ञान प्रबोधिनी सोलापूर. ज्ञान प्रबोधिनीमध्ये इयत्ता 5वी ते 7वी दरवर्षी विद्यार्थ्यांना 1 तास स्विमिंगचा तास असतो. 5वीमध्ये 2 महिन्यासाठी, 6वीमध्ये 1 महिन्यासाठी व 7वीमध्ये 1 महिन्यासाठी 3 वर्षात विद्यार्थी उत्तम पोहायला शिकतात. पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे, त्यामुळे शरीरामधली ताकद तर वाढते, त्याशिवाय दम, रग, एकाग्रता इतक्या ह्याही गोष्टी वाढतात आणि शरीर सुदृढ व बलवान होते. म्हणून हा उपक्रम आपण प्रबोधिनीतर्फे दरवर्षी घेत असतो. सध्या 7वीची परीक्षा झाल्यावर आपण 7वीच्या मुलांसाठी सहजीवन शिबिर योजलेले आहे. या शिबिरामध्ये साहस प्रशिक्षण, व्यवहार कौशल्य इत्यादी अनेक गोष्टी आपण शिकवतो. त्यातलाच एक भाग आपण स्विमिंग हा ठेवलेला आहे. शिबिरामध्ये दररोज 1 तास विद्यार्थी येथे येतात आणि पाण्यात खेळण्याचा आनंद तर घेतातच, त्याशिवाय हा सर्वांग सुंदर व्यायामामुळे त्यांचा दिवसभर सुद्धा उत्तम जातो शिबिरामध्ये. तर असा हा उपक्रम सगळ्यांनीच राबवावा असं मला वाटतं. शाळेचा विद्यार्थी यावेळेस म्हणाला की शाळेच्या या सक्तीच्या पोहण्याच्या वर्गामुळे आमचं शरीर स्वास्थ्य उत्तम राहत आहे. इथे कशासाठी येतात? पोहण्यासाठी येतात. किती वर्षापासून? 6वीपासून पोहायला शिकलो. कारण? कारण पोहायची खूप इच्छा होती. एकदा माझ्या वडिलांनी मला विहिरीत टाकलेलं, पोहता येत नव्हतं. तर पप्पांनी म्हणलं असं तुला कोणी वेगळ्या देऊन टाकले तर तुला स्वतःला तर पोहता यायला पाहिजे. म्हणून शिकू लागले मला, मी शिकतो. दररोज 2 तास नियमित सराव करून घेतला जात आहे.